अग्नी पण स्कीम कारण त्यांचे पण गेले खूपसे प्रोटेस्ट जातात विरोध जातात सो तिथे तुमचे काय म्हणणं आहे या संदर्भान प्रत्येकाचो व्यू पॉइंट जो आसा तो वेगळो वेगळो असपाक शकता. घडये काही भुरग्यांक ऑपॉर्च्युनिटी मेळटली टू प्रूव देअर कॅलिबर आणि अशा भुरग्यांनी तातून भीतर अग्निपत आणि खंयच्याय गोष्टीक आजपर्यंत भारताच्या इतिहासात विरोध हो जाल्लोच असा. पण ज्या वेळाचेर ती ऍक्च्युली जेव्हा फळदायी येतात त्या वेळाचेर हे विरोधक जे असतात पण न्ही ते खं तरी दाबले गेले वता. जो कोण ह्या अग्निपथ योजना जी असा तिथून जॉईन जातलो इट इज नॉट अ हार्ड अँड हार्श. म्हणजे सरकारान किंवा डिफेन्स मिनिस्ट्रीन ते कंपल्सरी करून न्ही कोणाक जर खरोखरच जर करियर जर करपाक जर जाय किंवा त्या संदर्भात त्यांना ट्रेनिंग मेळटले आणि आपण मुखावेले काही गोष्टी जर आमकां गोयचे गोयांत स्टेट लेवलाचे सुद्धा वेगळेवेगळे सर्विसीस अवेलेबल असतल्यो इन द डिफेन्स फिल्डां खातीर त्याचो त्याका लाभ जावपाक शकता बिकॉज द सर्टिफिकेट वील गेट अ वॅलिडिटी आणि त्याचं एक महत्व वाटतं त्याका इम्पॉर्टन्स असतले. ह्या दृष्टिकोनातल्यान इंडिव्हिज्युअल मनशान ताजेर विचार करून योग्य तो निर्णय घेऊचो असं म्हणजे एक मत जावन आसा. ऑपोजिशन असे ब्लेम करता की ज्यांना जॉब दिता म्हणटा आणि हे 4 वर्षा खातीर दिता आणि उदकात डोळे पुसता म्हणून. लास्ट टाइम ज्या वेळाचेर वेन आय वॉज इन द मिनिस्ट्री फॉर लास्ट 5 इयर्स जे सरकारान जे किती कमिटमेंट दिले आशिले त्याचे एम्प्लॉयमेंट भरती झाली असं मरे आणि ऑपोजिशन आणि किती उलोपाक शकता जाल्ली आसा आणि अजूनही प्रोसेसान चालू आसा. म्हाका दिसता PSI म्हणू नका PC म्हणू नका होमगार्ड म्हणू नका म्हजे कडेन जितली 4 डिपार्टमेंट जी आशिले जितले आमी पोस्ट एडवर्टिजमेंट केल्ले आशिले तितले आमी भरपा खातीर आमी यशस्वी ठरलेले आसा. तर विरोधकांचो हो जो मुद्दो जो आसा तो फक्त विरोधाभासा खातीर आसा. सरकार जे एश्युरन्स देता भारतीय जनता पक्षाचे सरकार गेली 2 वर्सांनी वा 3 टर्म आज काम करता जे किती सांगितले असत. आणि एक गोष्ट किती दोरी की 100% एखादें फुलफील त्या टायमा भितर एखादें जावपाक शकना पूण प्रयत्न चालू आसा आणि डेफिनेटली वॉट एवर द एश्युरन्स हॅज बीन गिवन डेफिनेटली वील बी फुलफील बाय द गव्हर्नमेंट. सो 10,000 जॉब्स हॅज बीन प्रॉमिस्ड बाय द गव्हर्नमेंट. डू यू थिंक 10,000 नोकरीचे एश्युरन्स गव्हर्नमेंट हॅड गिवन दॅट टाइम? बट हाव लॉंग म्हणजे कितले वर्स? 10,000 जसे जसे लोक रिटायर जाता तसे तसे त्यो पोस्ट आमकां भरच्योच पडटल्यो न्ही असोय विषय एक आसा. त्याचप्रमाणे एक गोष्ट सांगता नोकऱ्यो केन्ना क्रिएट जातल्यो ज्या वेळाचेर नवे प्रोजेक्ट येतले. नवे प्रोजेक्टाकूच जर विरोध जर जाता जाल्यार नोकऱ्यो आनी क्रिएशनाचो खंयच्यान आमी हें दवरपाचो विश्वास दवरपाचो हो काय गोश्टी न्ही. नोकऱ्यो मागणारे जे आसात तांकां जर नोकऱ्यो जर जाय जाल्यार प्रोजेक्ट हाडून त्या प्रोजेक्टांत जितलो लागणारो मॅनपावर जो क्रिएट करप आसता न्ही तेन्नाच आमी नोकऱ्यो दिवपाक शकतले. बेश्टोच सरकार 10,000 नोकरी असं म्हणतात. सरकारचे काही प्लॅन्स असतात सरकारचे काही गोष्टी प्रोजेक्ट्स असतात त्या प्रोजेक्ट जसे जसे येतले तसे तसे जॉब क्रिएशन जातले. आणि 10,000 नोकऱ्यो आय डोंट थिंक दॅट ऑनरेबल CM डॉक्टर प्रमोदजी सावंत हॅज सेड की 10,000 नोकऱ्यो नॉट ओनली इन द डायरेक्ट रिक्रुटमेंट इन द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हणजे बाकीच्यो ज्यो काही गोष्टी ऑटोनॉमस बॉडी जी असतात बाकीचे सगळे काही गोष्टी इन्स्टिट्यूशन्स जी असतात ती सगळीच धरून 10,000 जॉब्स क्रिएट जातले असं त्यांनी अंदाजे वर्तवलेलो असा. आणि ह्या दृष्टिकोनातून प्रत्येकान आज विचार करपाची गरज असा पण बऱ्या प्रोजेक्टां खातीर विरोध करचो न्ही इतलंच म्हणजे एक सगळ्या गोयकारां खातीर नमळायची मागणी असा.